नाही करणार मला प्रपोज. त्यांनी यशस्वी सरांसाठी मला विचारलंय. एक मिनिट, यशस्वी सरांसाठी विचारलंय म्हणजे? यशस्वी सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते माझे फक्त चांगले मित्र आहेत. अंजली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मग सर, तिचं मिसअंडरस्टँडिंग होईल असं वागलातच का तुम्ही? चुकलो मी. अंजलीने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून टेन्शन आलंय ना? वेळ घेणारच ना ती थोडा. अरे काहीच उत्तर का नाही दिलं तिने, म्हणजे याचा अर्थ काय काढायचा आपण? काही अर्थ काढू नकोस. नकार असेल तर यश. का नसेल आली अंजली आज? तिला खरंच बरं वाटत नाहीये की वेगळं काही कारण आहे? फोन करून विचारतो. बोल चिंटू. हां दादू, बिझी आहेस का? नाही, बोल ना. अरे ऍक्च्युली काल आपलं बोलणंच झालं नाही आणि पुढेही काहीच झालं नाही म्हणून म्हटलं फोन करावा तुला. म्हणजे? म्हणजे बघ ना, काल तू अंजलीशी बोलल्यानंतर तिला काय वाटतं हे तिने सांगितलंच नाही तुला. आणि आज, अरे आज आलीच नाहीये ती हॉस्पिटलला. हॅलो हॅलो दादू. हॅलो. हां बोल. आली नाही का अंजली? अरे नाही ना दादू. अरे काय कारण असेल? तिला आवडलं नसेल का हे सगळं? की खरंच बरं नाहीये तिला? मला वाटतंय ती रागवली. चिंटू हे बघ, तू खूप विचार करतोयस आणि या दोन गोष्टी लिंक करतोयस. करू नकोस असं. अरे पण दादू, अंजली हॉस्पिटलला आली नाही असं कधी होत नाही ना. अरे हो बरोबर आहे, पण काहीतरी जेन्युइन कारण असेल म्हणून नाही आली ती. मी एक काम करू का, मी जाऊन भेटून येऊ का तिला हॉस्टेलला? की नको? म्हणजे मी गेलो तर वाईट दिसेल काय? चिंटू चिंटू हे बघ, तू उगाच इम्पेशंट होतोय. तिला थोडा वेळ दे. हा खूप मोठा डिसिजन आहे, तिला विचार करायला वेळ लागणारच. सो हॅव सम पेशन्स. ती येईल आणि तुझ्याशी बोलेल. ओके, शांत राहा. हो म्हणजे बरोबर आहे तुझं, पण ती काहीच बोलली नाहीये, प्लस आज आली नाहीये, त्यामुळे थोडं ते रेसलेस वाटतंय मला. Yeah, I can understand. दादू अरे खरंच प्रेम आहे माझं तिच्यावर. तिचं उत्तर नाही असेल तर? चिंटू हे बघ, तू खूप पुढचा विचार करतोय रे. तू काळजी नको करूस, येईल ती, नक्की येईल. ओके ओके. सॉरी अंजली, सॉरी. अंजली तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस आणि नेहमी राहशील. हा अनुभव. अगं मी बरी आहे, काळजी नको करूस माझी. नाही, मी हॉस्पिटलला नाही येते. मला एकटीलाच बरं वाटतं इथे. बाय. बरं झालं मॅडम तुम्ही घरी आहात. का काय झालं? ते वरती राहणाऱ्या कुलकर्णी आजी आहेत ना, त्यांना चक्कर आली आहे. तुम्ही बघता का जरा? हो हो प्लीज चला ना. आजी तुम्हाला पाणी हवंय का? जरा प्लीज बाजूला होता का?
आजी आजी नेमकं काय होतंय तुम्हाला? जरा गरगरल्यासारखं वाटतंय ग आणि डोकं फार दुखतंय. तुम्हाला बीपीचा त्रास आहे का आजी? हो पण गोळ्या चालू आहेत. मला असं वाटतं यांचं बीपी शूट झालंय, यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तुमच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये मी घेऊन जातो. हो चालेल, पण लगेच घेऊन जा. मॅडम तुम्ही आला तर फार बरं होईल. येत आहे ना मॅडम? हो मी दरवाजा लॉक करून आले. तुम्ही तोपर्यंत घेऊन जा. अंजली काय झालं, इमर्जन्सी? हो अग ह्या त्या आहेत ना आपल्या बिल्डिंग मधल्या कुलकर्णी काकू. हो अग त्यांना मगाशी चक्कर आली बीपी शूट झाल्यामुळे. सो आता आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. एक काम करा, आपण त्यांना घेऊन जाऊया पुढचं बघू काय झालं. बरं झालं रोहिणी मॅम तुम्ही आलात. या काकूंचा बीपी शूट झाला त्यामुळे त्या मगाशी चक्कर येऊन पडल्या. ओ पूजा एक काम कर, ECG घे आणि ओमकार तू व्हायटल साइन्स घे, मी आलेच. जा जा जा. मैं कमिंग सर. यस सर. अंजली मॅम आले आहेत. काय अंजली? डॉक्टर अंजली आल्यात का? हो सर, एका इमर्जन्सी पेशंटला घेऊन आले आहेत. ओ ओके. सर ऍक्च्युली तुम्ही मगाशी म्हणालात ना त्यांचा फोन वगैरे आला तर सांग, म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. थँक्स. ओके सर. आता लगेच देऊन टाकतो हे ग्रीटिंग अंजलीला. नाही नाही आता नको, आता असं घाईत नको. दादू म्हणाला पेशन्स ठेव, तेच करायला हवं. डॉक्टर अंजली मला कळलं की तुम्ही आलाय म्हणून म्हटलं एकदा विचारावं कशी आहे तुमची तब्येत. हाऊ आर यू? म्हणजे बरं वाटतंय ना आता? आता बरी आहे. म्हणजे खरंच बरं वाटत असेल तरच थांबा. आपण सुट्टी घेतली तर इथे प्रॉब्लेम होईल असा विचार करू नका. नाही सर, एक इमर्जन्सी आली म्हणून मी इथे आले, बट नाव आय एम फाईन. ग्रेट. येते मी सर. ऍक्च्युली मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. माझ्या केबिनमध्ये बोलूयात का आपण? आयसीयू मध्ये जो पेशंट आहे. हो माहिती आहे ना मला पेशंट आहे. स्टेबल आहे ना तो आता? त्याला इंजेक्शन द्यायचे आत्ता. मी येते. एक मिनिट अंजली. अंजली काय झालं, तू एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? मॅम आयसीयू मध्ये जो पेशंट आहे त्याला इंजेक्शन द्यायचंय मला. अगं मग जा ना, एवढा कसला विचार करते, जा 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 जा. अरे ऍक्च्युली इयर एंडिंग मुळे स्टाफ कमी आहे ना, सो जरा गडबड आहे. काय झालंय, कसला विचार करतोयस तू? ते ऍक्च्युली मला मला जरा बोलायचंय. कोणाशी? तुझ्याशी. ऍक्च्युली तुझी मदत हवी आहे थोडी. अरे माझी मदत? मी आनंदाने करेल, सांग ना. ऍक्च्युली रोहिणी काय आहे ना की मला अंजलीला काहीतरी सांगायचंय आणि ते कसं सांगू हे कळत नाहीये मला. काय सांगायचंय? ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे गेले अनेक दिवस माझ्या मनात आहे पण संभव मला सांगता येत नाही. ऍक्च्युली तूच मदत करू शकतेस मला. सांग ना तुम्ही कसं सांगू. तू बोल ना, म्हणजे काय सांगायचंय तुला ते. यश अरे बोल ना.
काय सांगायचंय अंजलीला? रोहिणी, अंजली मला खूप आवडते. हा म्हणजे आवडते म्हणजे फक्त आवडत नाही तर माझं प्रेम आहे तिच्या. अगं तिला देण्यासाठी ग्रीटिंग सुद्धा घेतलंय पण देताच येत नाही. हे बघ, हे बघ ग्रीटिंग. आता तूच सांग मला, मी कसं प्रपोज करू तिला? यू आर द राईट पर्सन. मदत म्हणजे एक्झॅक्टली कशी काय मदत हवी आहे तुला? ते पण माहित नाहीये मला, इतका गोंधळलोय मी. सांग ना रोहिणी, काय करता येईल, कसं बोलू अंजलीशी? म्हणजे बघ ना, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस, तुला माझा स्वभाव माहितीये, स्वतःला एक्सप्रेस करणं म्हणजे किती मोठा टास्क असतो माझ्यासाठी हेही तुला माहितीये. हो माहितीये मला, आपलं प्रेम समोरच्याला कळेल याची वाट बघण्यासारखा दुसरा टॉर्चर नसतो. खरे, खूप दिवस वाट बघतोय मी. एवढ्यात पेशन्स संपला तुझा? मी एकच सांगते तुला यश, खूप उशीर व्हायच्यात सांगून टाक तिला सगळं. कसंय ना, आपण का नाही बोललो हा रिग्रेट आयुष्यभर मनात घेऊन जगणं खूप कठीण असतं. सो सांगून टाक तिला लवकरात लवकर, हिम्मत करून बोलायलाच हवं. थँक्स रोहिणी, ऑनेस्टली तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. ऍक्च्युली नेहमीच वाट माहितीये मला, पण आता खूप क्लॅरिटी आली. हो ना, मग आता लवकरात लवकर सांगून टाक तिला. हो, पण मला काही मदत लागली तर तू आहेस ना? हो, तुला शंका आहे? तुझी ही मैत्रीण काही झालं तरी तुझ्या बरोबर असणार आयुष्यभर मनाने. थँक्यू सो मच. गुड लक. थँक्स अगेन. अंजली, काय झालंय, कसला विचार करतेस? मगाशी यशस्वी सर आले होते बोलायला. काय? असीम सरांनी सांगितलं तेच. यशस्वी सर त्या मुद्द्यावर येणार, तेवढ्यात फॉर्च्युनेटली रोहिणी मॅम आल्या तिथे. नाहीतर यश सरांनी तुला म्हणजे प्रपोज केलं असत. अनु यार, काय चाललंय हे सगळं? मी कसं अवॉइड करू हे सगळं? मला ना खरंच काही सुचत नाही आता. अंजली, कसं आहे, यश सरांना जे तुझ्याबद्दल वाटतं ना, त्याची खरं तर काहीच चूक नाही. म्हणून मग मी नाही तेच म्हणायचा प्रयत्न करते की आत्ता ना तू असीम सरांवरचा राग यश सरांवर काढून गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेट करू नकोस, इतकंच माझं म्हणणं आहे. आय अग्री अनु. पण म्हणून यशस्वी सर माझ्याशी बोलायला आले की मी काय करायचं सांग मला. तुला कळत आहे का ग, ही सिच्युएशन माझ्यासाठी किती डिफिकल्ट आहे. मला ना खरंच कळत नाही आहे ग काही. अंजली, मी सांगते ना, खरंच आता नको एवढा विचार करूस. मला कळतंय ते किती कठीण पडतंय सगळं तुला, पण राईट नाऊ जस्ट डील विथ थिंग्स ॲज दे कम टू यू. एनिवे, ही आपली शेवटची टर्म आहे, सो ह्या सगळ्याचा परिणाम प्लीज तुझ्या कामावर किंवा त्या टर्मवर त्याच्यावर नको होऊ देऊस. आणि असीम सर तुला काहीही बोललेले असले तरी त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना अंजली, हे फक्त तुलाच नाही मलाही माहिती. थोडा वेळ दे या सगळ्याला, त्यांना थोडासा वेळ दे. मला असं वाटतं एक दिवशी हे सगळं व्यवस्थित क्लिअर होईल, सॉल्व होईल. तुला खरंच असं वाटतं का गानू? अंजली, असीम सर तुला काय विचार करून हे बोललेत की तुमच्यात फक्त मैत्री आहे ते मला खरंच नाही माहिती. म्हणते ना त्यांना
थोडा वेळ दे, त्यांना खरंच कळेल. त्यांना कळेल की तुमच्या फक्त मैत्रिणी नाही आहे, त्यांचं खूप खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. सो जाऊ दे, तू नको या सगळ्याचा विचार करूस. अँड डोंट लूज होप. चल काम आला लागू. मी आलीच डॉक्टर्स रूम मधून रेडी होऊन. सरात येऊ का? पुढे यशस्वी सर का म्हणे? मला फोन करून बोलवलं आणि स्वतः गायब झाली. यशस्वी सर काय यार, आपण थोडं इथेच वाट बघू. हो ग्रीटिंग भारी. काय अंजली तुला कदाचित माहित असेल मला स्वतःला नीट एक्सप्रेस करता येत नाही, पण मला तुझ्याबद्दल नेमकं काय वाटतं ते प्लीज समजून घे. अंजली साठी ग्रीटिंग कमले. या आधी ठेवूया बाबा. वा वा वा, इथे युतीच्या बोलण्या पण सुरू झाल्या, तुम्हाला काहीच माहित नाही. भारी, ही युती तर आता व्हायलाच पाहिजे. रोहिणी, अंजली मला खूप आवडते. हा म्हणजे आवडते म्हणजे फक्त आवडत नाही तर माझं प्रेम आहे तिच्या. खूप लकी आहेस तू. हो म्हणजे लोक आयुष्यभर ज्या गोष्टींच्या मागे धावत असतात त्या तुला सहज मिळत आहे. मी खरं सांगतेय म्हणजे ह्याच्यात कुठलाही छुपा अर्थ वगैरे नाहीये. खरंच तू खूप नशीबवान आहेस. पण हे असं अचानक म्हणजे मला कळलं नाही. यशबद्दल बोलतेय मी. He loves you, Anjali. त्याचं प्रेम आहे तुझ्यावर, त्याचं करिअर, त्याचं फ्युचर खूप ब्राईट आहे. म्हणजे आत्ता सुद्धा त्याचं वेल नोन डॉक्टर्समध्ये नाव घेतलं जातं. आणि एवढंच नाही, त्याचं मन किती चांगलं आहे हे तुला माहीत नसेल कदाचित अंजली. खरंच खूप हळवा आहे तो, खूप जेन्युइन. आणि अशा मुलाचं प्रेम मिळवायला ना खरंच खूप नशीब लागतं अंजली. जे तुझ्याकडे आहे तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी काहीही करेल तो. खूप सुखात ठेवेल तुला. तुझ्यावरचं प्रेम मी त्याच्या डोळ्यात पाहिलंय. आणि तुलाही कळलंच असेल ना तो तुझ्या प्रेमात आहे ते. आता तुला वाटेल की मी म्हणजे मी यशची बाजू का घेतली. यश खूप चांगला मित्र आहे माझा आणि मला त्याला नेहमी आनंदात बघायचंय.
त्याचा आनंद तू आहेस अंजली. मला मी काय बोलू मला काही सुचत नाहीये. हे बघ, मला माहितीये की हे निर्णय पटकन घेता येत नाहीत, म्हणूनच यशला नकार द्यायच्या आधी शांतपणे नीट विचार कर. आणि हे मी तुला सिनियर म्हणून नाही, तुझी मैत्रीण म्हणून सांगते. कारण आपल्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा प्रत्येक मुलीला मिळतोच, असं नाही. सो कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस. गुड लक. आपल्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा प्रत्येक मुलीला मिळतो, असं नाही.